महाराष्ट्राच्या आजच्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीवर ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगाने शिवसेनेबाबत जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाबाबत हा निर्णय कायद्याच्या कसोटीत योग्य की अयोग्य हे तपासला जाईल. घटनेनुसार निवडणूक आयोगाचा हा निर्णय अंतिम असतो. या निर्णयात काही उणीवा जर असल्या तर याबाबत सर्वोच्च न्यायालय हा निर्णय घेऊ शकतो. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या बाबतीत जे निरीक्षण नोंदवलं आहे तर सर्वोच्च न्यायालय अशा प्रकारचा निर्णय घेतील अशा तशा प्रकारचा असा प्रमेय आपल्याला मांडता येणार नाही. निवडणूक आयोगापुढच्या त्या कसोट्या होत्या त्या वेगळ्या धर्तीवर होत्या. ज्या राजकीय पक्षाच्या घटना त्यात निवडून आलेले पदाधिकारी बहुमत कोणाकडे आहे त्या राजकीय पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी शिवसेना या राजकीय पक्षाची घटना पक्षाचे बलाबल तपासले जाईल. आजच्या निकालात सर्वोच्च न्यायालय हे डिटेल्समध्ये जाणार नाही असं मला वाटतं. पक्षाची घटना हा त्या पक्षाचा आत्मा असतो. त्या पक्षाच्या घटनेनुसार सर्वोच्च न्यायालय ही बाब तपासेल की निवडणूक आयोगाच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करणं जरुरीचं आहे की नाही असं वक्तव्य ज्येष्ठ विधितज्ञ कायदे पंडित उज्ज्वल निकम यांनी केलेलं आहे. जो निर्णय दिला आहे त्या निर्णयामुळे निवडणूक आयोगाचा जो निर्णय आहे तो अशा रीतीने आता सर्वोच्च न्यायालयात लागेल किंवा अमुक होईल तमुक होईल अशा प्रकारचं कुठलंही प्रमेय या मितीस मांडता येत नाही. याला कारण दोन आहेत. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या बाबतीत जो निर्णय दिला हा निर्णय मुख्यतः व्हीप नेमण्याचा अधिकार कोणाला आहे आणि आमदारांची अपात्रता केव्हा होऊ शकते या संदर्भातील आणि निवडणूक पक्ष म्हणजे जो राजकीय पक्ष असतो त्याला व्हीप नेमण्याचा अधिकार आहे स्पष्ट करण्यात आलेला. आता या उलट निवडणूक आयोग जो निर्णय देत असतो विशेषतः राजकीय पक्षाचं निवडणूक चिन्ह या संदर्भात सिम्बॉल प्रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर 1969 रूल 15 प्रमाणे निवडणूक आयोग हा निर्णय घेत असतो. त्याकरता प्रामुख्याने निवडणूक आयोगाला त्या राजकीय पक्षाची घटना ही बघावी लागते आणि त्या घटनेनुसार पक्षाचे पदाधिकारी जे निवडून आलेले आहेत ते कोणाच्या बाजूने आहेत याचा निर्णय घ्यावा लागतो आणि नंतर विधिमंडळात मेजॉरिटी कोणाच्या गटाची आहे हे बघावं लागतं. महाराष्ट्रात आपण जर बघितलं असेल तर निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे हा प्रामुख्याने त्या पक्षाच्या घटनेच्या वरती आधारित दिलेला आहे. शिवसेना ज्यावेळेला ही स्थापन झाली त्यावेळेला शिवसेनेचे संस्थापक म्हणून आदरणीय बाळासाहेबजी हे कायमचे तहयाच संस्थापक राहतील असं त्या घटनेत म्हटलं होतं. निवडणूक आयोगाने त्यानंतर त्यांना सांगितलं की लोकशाही राज्यात तहयात कुठलंही पद राहू शकत नाही त्यामुळे मग पुढे त्या पक्षाच्या अंतर्गत निवडणूक होऊन बाळासाहेबांना पुन्हा त्या पक्षाच्या घटनेप्रमाणे हे अधिकृत त्यांना संस्थापक करण्यात आलेलं होतं. आता ह्या पक्षाच्या निवडणूक ह्या पक्षाच्या घटनेमध्ये काही बदल नंतर कालांतराने करण्यात आलं परंतु निवडणूक आयोगाचं म्हणणं असं आहे की हे बदल त्या निवडणूक आयोगाच्या याच्यात नोंदणी झालेले नाही. याचाच अर्थ असा की यापूर्वी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात जो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना जी काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत तशा निरीक्षणामुळे आता अमुक निर्णय लागेल तमुक निर्णय लागेल असं गणित मांडता येत नाही. कारण सर्वोच्च न्यायालयापुढचा प्रश्न मूळतः हा एकच राहील की शिवसेना या पक्षाची घटना ही तपासली जाईल त्या पक्षाच्या घटनेनुसार नंबर एक पदाधिकारी कोणाच्या बाजूने आहे नंबर दोन त्या पक्षाच्या वरती अधिकृत चिन्हावर निवडून आलेले लोकप्रति कोणाच्या बाजूने याची शहनशा केली जाईल. थोडक्यात निवडणूक आयोगाचा जो निर्णय आहे शिवसेना या पक्षाच्या बाबतीत हा त्या घटनेवरती आधारित आहे किंवा काय आहे हे प्रामुख्याने तपासलं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जळगाव.